रिवर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पंच धाव आली आहे का. बॅटला त्या ठिकाणी मात्र ब्रश झाला होता चेंडू. या दरम्यानचा चेंडू मात्र सरळ बॅटने ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आलाय जरूर. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेलाय. पाहता पाहता दोन धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. या दोन धावांच्या मदतीने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक पुढे सरकलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचतय 13 घरामध्ये. इकडे मात्र आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गेलाय. एक धाव तर झालीय पूर्ण. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. या सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं आता पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. शेवटचे 12 बॉल आणि इकडनं मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. समीकरण पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहेत. क्रिकेट अनिश्चिततेचं गेम आहे. कधीही काहीही घडू शकतं. धावपळक आपण पाहत आहे 14 घरामध्ये. 18 धावांचं आव्हान आहे. इकडनं मात्र 4 धावांची गरज अजून सुद्धा आहे. लगेचच नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही कॅप्टन आपल्या संघासह रेडी राहायचे. या दरम्यानचा बॉल मात्र हलक्या हाताने कट केला. एक धाव तर झाली आहे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. आणि पाहता पाहता अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज दोन धावा पूर्ण करतायत. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहिली आहे. कारण 10 चेंडू आणि 2 धावांची गरज इकडनं मात्र उरली आहे. या दरम्यान चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये चालला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न जरूर करतोय. पण चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकून पार होतोय. सीमा आलाय हा चौकार. सामना झालाय फिनिश. आपण पाहत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर हा सामना राहिलाय. आणि हा संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल सुद्धा झालाय. तर चला जाऊया लगेचच नेक्स्ट मॅच कडे. दुसऱ्या मॅचसाठी लगेचच रेडी राहायचं आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. करण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करणच्या नावावर जातोय. ज्यांनी गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केले तोच करण ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच हिरो.